ಗುರುವರ ನಾಮ ಶಾಂತಿ ದಯಾಸನ ಸರ್ವಾಭೂತಿ ಶಾಂತಿ ಚಿಂತೈ ಶಾಂತಿ ನಿವೃತ್ತಿ ದಾತಾರು ಹರಿನಾಮ ಉಚ್ಚಾರು ಧರಾತೇನೆ ಮಾಜಾ ಸದ್ಗುರುನ್ನೀ ಮಲಹ ನಾಮ ಭಕ್ತಿಚಾ ಉಪದೇಶ ಕೆಲಮುಳೆ ಖರೀಜಿ ಶಾಂತಿ ಖರೀ ಶಾಂತಿ ಕಶಾತೆ ಜೀವ ಬ್ರಹ್ಮೈಕ್ಯ ಜ್ಞಾನಾನಂತರ ಪ್ರಾಪ್ತ ಹೋಣಾರಾ ಜೋ ಮೋಕ್ಷ ತ್ಯಾಚ್ಯಾಮಧ್ಯೆ ಖರೀ ಶಾಂತಿ ಆಹೆ ಆಣಿ ತೀ ಶಾಂತಿ ಮಲ ಯಾ ನಾಮ ಭಕ್ತಿಮುಳೆ ಪ್ರಾಪ್ತ ಮನ ನಾಮ ಭಕ್ತಿಮುಳೆ ಲಗೇಚ್ ಶಾಂತಿ ಪ್ರಾಪ್ತ ಹೋತೆ ಕಾ ಸಂತಾನೇ ಸಂಗೀತಲೆ ಮುಖಿ ನಾಮ ಹಾತಿ ಮೋಕ್ಷ ಐಸಿ ಸಾಕ್ಷ ಭೂತಾಂಚ ಬರಾಸ್ ವಿಚಾರ ಪರಂತು ನಾಮಾನಂತರ ಲಗೇಚ್ ಶಾಂತಿ ಪ್ರಾಪ್ತ ಹೋತ್ ನೈ ನಾಮಾನಂತರ ಶಾಂತಿ ಪ್ರಾಪ್ತ ಹೋಣ್ಯಾಸಾಠಿ ಮಧ್ಯೆ ಕಾಹಿ ಪಾಯರೆ ಆಹೆ ಆಣಿ ತ್ಯಾ ಪಾಯರ್ಯಾ ಕೋಣತ್ಯಾ ತೆ ಮಹಾರಾಜ ತಿಸರ್ಯಾ ಚರಣ ಸಂತ ಸಂಗೀತ ಅದೇ ಮೋ ಇಂದ್ರಿಯ ನಿಗ್ರಹ ಸಂಗೀತ ತಚಾವಿಸಿ ವಿಚಾರ ಸಾಗರ ಮುಂದೆ ಬರಾಜ್ ವಿಚಾರ ಹೇ
आणि एक शंका त्याच्यामध्ये आहे की सांगू पुढे जा. माऊलींनी सांगितलं की आवडे ते बुद्धी किरीटी आधी मनोनेची उठी मग ते वाचा दिठी करासी. कोणतीही गोष्ट करायची म्हटलं तर पहिल्यांदा काय होतं मनात, एकदा काय झालं विनोद, एक माणूस गेला आणि एकाच्या खालून कानाखाली लागले आणि कानाखाली तुम्ही म्हटला मनात काही नाही. अरे तुझ्या मनात असल्याचे तू कानाखाली देशील का? म्हणजे पहिल्यांदा मनात येतं आणि मग ते इंद्रियाद्वारे बाहेर येतं. म्हणजे पहिल्यांदा कोणतीही गोष्ट मनामध्ये येते आणि ती इंद्रियाच्या द्वारे पुन्हा बाहेर येते. हा विषय ह्याच्याकरता सांगतो की श्रम म्हणजे काय, मनोनिग्रह. मग मनोनिग्रह झाला तर पुन्हा इंद्रियनिग्रह सांगायची काही गरज आहे का? काहीच गरज नाही. मनात जर पाप आलं नाही तर इंद्रिया वाटे पाप होईल का? खरं तर दमाची गरज नाही. दम भरणं वेगळं आणि आपला वेदांत शास्त्रामधला दम वेगळा, दम काढणं हा पण वेगळा प्रकार. पण शमानंतर दम सांगण्याचं कारण असं आहे की जो अधिकारी आहे त्याला शम म्हणजे मनोनिग्रह शक्य, पण जो अधिकारी नाहीये त्या अधिकारी माणसाला मनोनिग्रह करणं फार कठीण. मग मनोनिग्रह जर जमला नाही तर काय करायचं? इंद्रिय निग्रह करायचं. मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर. पाप करण्याचं मनामध्ये आलं, खरं तर नाही आलं पाहिजे, पण जर आलं तर येऊ दे बाबा, पण शरीराने तरी तू पाप पूर्ण करून पहिल्यांदा शम दम. आणि या कला आहेत ही साधन. कला शब्दाचे अनेक अर्थ आहेत. कला म्हणजे मृदंगाची कला आहे, वादनाची कला आहे, गायनाची कला. आता त्या काय म्हणायचं, व्यंकटजी अत्यंत सुंदर गाय त्यांनी वाजवलं होतं रुद्रवीणा. किंबहुना माझ्या डोळ्यात अश्रू येत होते, इतकी सात्विक कथा. तो मृदंगही सात्विक आणि ती रुद्रवीणाही सात्विक, अगदी सात्विकतेचा परमोत्कर्ष निर्माण करणारी ही वाद. याही कला आहे, पण परमार्थामधली कला ही कितवी कला आहे? 62वी जीवन कला, 14 विद्या, 64 कला आणि मोक्ष ही काय? 65वी जीवन कला आहे. परवाच्या दिवशी श्रावण महिन्याची अमावस्या झाली. त्या अमावस्येचं नाव काय? पिठोरी अमावस्या. त्या पिठोरी अमावस्येचं महत्व सगळ्या कलाकारांनी लक्षात ठेवा वैभव. तर ती पिठोरी अमावस्या जी आहे त्या प्रत्येक कलेची एक अधिष्ठात्री देवता आहे. मृदंगाची सुद्धा देवता आहे, गायनाची सुद्धा देवता आहे. तर या 64 कलांच्या अधिष्ठात्री 64 देवता आहेत आणि त्या 64 देवता आपल्या पृथ्वीवरती येतात आणि त्या पिठोरी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरामध्ये येतात. म्हणून त्या पिठोरी अमावस्येला आपल्या देवघरामध्ये धूप दीप त्या ठिकाणी लावले जातात. घराच्या बाहेर रांगोळी काढली जाते का? तर या 64 विद्यांच्या ज्या अधिष्ठात्री योगिनी देवता त्या पृथ्वीवरती त्या पिठोरी अमावस्येला येतात. हे त्या पिठोरी अमावस्येचं महत्व. मग ही शम दम या कला आहे आणि पुढे सांगतात संज्ञान विज्ञान. आणि या शमदमादी कलांच्या द्वारे म्हणजे शमदमादी साधनांच्या द्वारे मी विज्ञान आणि संज्ञान झालं. काय झालं? मी विज्ञान आणि संज्ञान झालो. सोपं आहे, वाटायला अवघड वाटत असेल तरी खूप सोपं आहे. विज्ञान या शब्दाच्या अर्थाचा पहिल्यांदा विचार करायला पाहिजे. आणि विज्ञान शब्दाचा अर्थ मी जेव्हा या अभंगाचं चिंतन करायला बसलो तर चिंतन करताना मी बराच विचार केला, पण मला या विज्ञान शब्दाचा अर्थच समजत नव्हता. विज्ञान शब्दाचा अर्थ काय आहे बंधू महाराज सांगा? येर प्रपंचु हे विज्ञान, तेथ सत्य बुद्धी ते अज्ञान हे ही राम. म्हणजे ज्ञानेश्वरी मध्ये विज्ञान या शब्दाचा अर्थ मौली काय सांगतात? प्रपंच ज्ञान म्हणजे. मौली काय म्हणतात? शम दम या साधनांच्या द्वारे मी प्रपंच ज्ञान संपादन केलं. सज्ञान म्हणजे काय सांगा डोले बा? सज्ञान म्हणजे काय? 18 वर्ष पूर्ण झाला त्याला सज्ञान म्हणत नाही. सज्ञान या शब्दाचा अर्थ ज्ञानेन सह इति सज्ञान, रामेण सह इति सराम. त्या ठिकाणी एक विषय निघाला म्हणून सांगतो. जेव्हा एखादा माणूस काहीही कारण द्यायला लागतो तेव्हा काय म्हणतो आपण? जरा संयुक्तिक कारण दे. काय म्हणतो? शब्द चुकीचा आहे. संयुक्त म्हणजे काय? जोडणं. तर जोडणारं कारण काय नाही, त्या ठिकाणी संयुक्तिक असा शब्द. संयुक्तिक म्हणजे काय? युक्तीसह तू कारण दे. तर या ठिकाणी मी सज्ञान झालो म्हणजे काय? मी ज्ञानाने युक्त झालो. कोणत्या ज्ञानाने?
विशेष ज्ञानाने विज्ञानाने युक्त म्हणजे समतमादी साधनांच्या द्वारे मला प्रपंचाचं ज्ञान झालं. असा म्हणजे विज्ञान शब्दाचा ज्ञानेश्वरी मध्ये अर्थ काय आहे? प्रपंच ज्ञान. म्हणजे समतमादी साधनांच्या द्वारे मला प्रपंचाचं ज्ञान झालं. बरोबर आहे का डोरले बा? काय बंधुराज, बरोबर आहे का? चूक आहे. समतमादी साधनांच्या द्वारे प्रपंचाचं ज्ञान होत नाही, किंबहुना प्रपंचाविषयी मिथ्यात्म निश्चय होतो. मग या ठिकाणी विज्ञान शब्दाचा अर्थ काय? तर हे माझ्या डोक्याने मला समजला नाही. मी तीर्थरूप गुरुवरे महाराजांना विचारलं की या विज्ञान शब्दाचा अर्थ काय, म्हणून गुरु शिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. तुम्ही कितीही अभ्यास करा, काहीही करा, तुम्हाला जर खरं समजून घ्यायचं असेल तर जिवंत गुरु तुमच्या समोर पाहिजे. सगळी पुस्तकं बघितली, सगळं बघितलं, पण विज्ञान शब्दाचा अर्थच कळला नाही. त्यावेळेला गुरुवरे महाराजांनी मला सांगितलं, विज्ञान म्हणजे काय? विशेष ज्ञान. मग विशेष ज्ञानामध्ये दोन प्रकार आहेत, एक प्रमाविशेष ज्ञान आणि दुसरं भ्रमविशेष ज्ञान. ज्ञानेश्वरीमध्ये जो विज्ञान शब्द वापरलाय माऊलींनी, तो भ्रमविशेष ज्ञानाकरता वापरलाय. आणि या ठिकाणी जो विज्ञान शब्द वापरलाय तो कशाकरता वापरलाय? प्रमाविशेष ज्ञानाकरता. प्रमाविशेष ज्ञान म्हणजे काय? हे जे जीव ब्रह्मैक्य ज्ञान आहे, प्रमा. कोणती प्रमा? ही शब्द प्रमाणजन्य. म्हणून जीव ब्रह्मैक्य ज्ञान कसं आहे? शब्द प्रमाणजन्य यथार्थ आहे. आणि या विशेष ज्ञानाने म्हणजे प्रमाविशेष ज्ञानाने मी सज्ञान झालो. शम दम कळा सज्ञान विज्ञान शमतम या साधनांच्या द्वारे मला प्रमाविशेष ज्ञान प्राप्त झालं. आणि जे मला प्रमाविशेष ज्ञान प्राप्त झालं त्याचा परिणाम काय? परतून अज्ञान. Thank you.
त्याचा परिणाम काय परतोनी अज्ञान पुनये घरा ते अज्ञान इतक्या दूर पळालं की ते पुन्हा घरी म्हणजे कुठे अज्ञानाचं घर का अंतःकरण त्या अंतःकरण रूपी घरामध्ये ते परत आलं ज्ञानाचे बरेच प्रकार आहेत पहिलं ज्ञान कोणतं शब्द ज्ञान त्याच्यानंतर कुठलं परोक्ष ज्ञान त्यानंतर कोणतं दृढ अदृढ परोक्षतेमध्ये आणि सगळ्यात शेवटी अपरोक्ष ज्ञान दृढला एवढी ज्ञान आहे ज्याला शब्द ज्ञान होत त्याला वाटत की अरे आपलं अज्ञान गेलं पण अज्ञान गेलेलं नसत परोक्ष ज्ञानाला पण वाटत अज्ञान गेलं पण अज्ञान केलेलं नसत किंबहुना जोपर्यंत दृढ अपरोक्ष ज्ञान होत नाही तोपर्यंत अज्ञान जात नाही कुठल्या तरी रूपानं ते राहतच परत येत ते एकदा काय मला लहानपणी कुत्र पाळायची फार हौस ते कुत्र पाळताना सुद्धा नियमाने पाळलं पाहिजे बरं म्हणजे कुत्र अठरा नक्की जर असेल तर ते काय करतं चक्रात अनुभव माझा तर मी पाळलंय कुत्र गुरुवर म्हणत त्याने बाळ लोक नाही मी पाळतो हट्टाने पाळलंय कुत्र राम्या नावाचं कुत्र होत ते पाळलं कुत्र मोठं झालं चांगलं दिसायला वगैरे देखणं मोठं झालं मी मोठं झाल्यावर ते काय करायचं चपलास पाळवायचं सगळ्यात शेवटी वैतागून म्हटल्या तर ह्याला सोडून द्यायचं मग आमच्या आळंदीजवळ गाव आहे तिथे सोडलं पुन्हा मग म्हटलंय तुम्ही माधुकऱ्याला मोशीला जाता तर मोशीला जाताना तुम्ही मोशीला ते कुत्र सोडा पुन्हा देहूला सोडलं तरी पुन्हा म्हणजे कितीही जरी लांब सोडलं की कुत्र त्याप्रमाणे पुन्हा घरी येत त्याप्रमाणे अज्ञान कितीही दूर लोटलं तरी पुन्हा घरी येत जोपर्यंत दृढ अपरोक्ष ज्ञान होत नाही तो ब्रह्मलीन तात्यांची एक घडलेली गोष्ट सांगतो माझ्या मनाचं काहीही नाही घडलेली वस्तुस्थिती आहे फक्त नाव विचारायचं नाही ब्रह्मलीन तात्यांचं ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना गँग्रीन झालं होतं म्हणून पाय बरंच बोटं वगैरे कापली त्यांची आणि कापल्यानंतर एक महाराष्ट्रामध्ये ख्यातनाम कीर्तनकार खूप मोठं नाव आहे त्यांचं ते ब्रह्मलीन तात्यांना भेटायला आले आणि तात्यांना भेटाल्यानंतर चर्चा झाली काय कसं काय काय चिंतन चालू होतं मग त्यांनी सांगितलं काल कीर्तन म्हणजे माझं धुळ्याला होतं त्या म्हणजे महाबळेश्वरला परवा मुंबईला म्हणजे लोक मला फिरायचे अजिबात हौस नाही पण लोक मला बसू देत नाही मग तात्या काय म्हणाले मी माझ्या आश्रमात तुम्ही या तुमची जेवण्या खाण्याची सगळी व्यवस्था मी करतो आणि आश्रमाच्या गेटला कुलूप लावतो आणि कुलूप लावून किल्ली माझ्याकडे ठेवतो आणि म्हणले मी मिलिटरी मॅन आहे माझ्याकडे बंदूक आहे त्यामुळे तुम्हाला कोणी जर न्यायला आलं तर त्याला परत कसं हाकलायचं ते काम माझं तुम्ही फक्त तुम्हाला इच्छा नाही ना लोकांमध्ये फिरायची मग तुम्ही आश्रमात नाही नाही म्हणले असं काही कमायचं नाही तात्या म्हणजे ही लोकेशना म्हणजे शेवटचा फटका सगळं सुटतं पण लोकेशन हा सुटत नाही आम्ही कीर्तनाचे पैसे घेत नाही म्हणजे आम्ही पैसे मोजत नाही पण आम्ही काय मोजतो लोक कीर्तनाला किती जमले हे मोजतो म्हणजे पैसे मोजायचा विषय पैसे त्याच्यामध्ये काय होतो मोजायचा विषय किती लोक जमले हा विषय म्हणजे ही लोकेशन हा शेवटपर्यंत शिल्लक राहतेच म्हणजे लोकेशन जोपर्यंत जात नाही तोपर्यंत खरं तुम्हाला दृढ अपरोक्ष ज्ञान झाले असं म्हणता येणार नाही म्हणून महाराज सांगतायत की मला आता विज्ञानाने सज्ञान झालंय म्हणजे मला आता विशेष ज्ञान झालंय प्रमाविशेष ज्ञान झालंय दृढ अपरोक्ष ज्ञान झालंय आणि दृढ अपरोक्ष ज्ञान झाल्यामुळे ते अज्ञान पळालं कुठपर्यंत पळालं 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 इतक्या लांब गेलं की त्याला परत येताच आलं नाही म्हणून परतोनी अज्ञान नाही घरा ते अज्ञान माझ्या ठिकाणी आता परत येणं शक्य नाही त्या अज्ञानाचा आता त्रैकालिक अत्यंत अभाव झालाय हा कशाचा परिणाम माझ्या सद्गुरूंनी जो मला नाममंत्र दिला त्या नाममंत्राचा हा परिणाम आहे आणि मला दिलेला जो नाममंत्र त्याचं स्वरूप कसं आहे ते महाराज शेवटच्या चरणात
नानो पा तुकारा